तुम्ही केस धुण्यासाठी युजुअली शॅम्पू वापरता, राईट? पण तुम्हाला माहिती आहे का की बेसनाने सुद्धा तुमच्या केसांना व्यवस्थित क्लीन करता येऊ शकतं? इंटरेस्टिंग वाटतंय, बरोबर? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हॅलो एव्हरीबडी. सो शॅम्पूमुळे बऱ्याचदा केस जास्त प्रमाणात ड्राय होतात अशी अनेक जणांची तक्रार असते, किंवा शॅम्पूमध्ये जे केमिकल्स असतात त्यामुळे पण केस खराब होऊ नयेत अशी भीतीसुद्धा अनेक जणांना वाटत असते. आणि त्यात नेमका कोणता शॅम्पू आपल्याला सूट होतो आहे हे बऱ्याच जणांना समजत नाही आणि त्यामुळे ते काय करतात, शॅम्पू सतत चेंज करत राहतात. सो बेसन वापरून तुम्ही कशाप्रकारे तुमचे केस धुवू शकता हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे जसं तुमच्या स्किनला एक्सफोलिएशनची गरज असते आणि त्यासाठी तुम्ही स्क्रब वापरता, तसंच तुमच्या स्कॅल्पलासुद्धा एक्सफोलिएशनची फार गरज असते आणि एक्सफोलिएशन करण्याचं काम बेसन नॅचरली करतं. त्याचसोबत बेसनाने केस धुतल्यामुळे तुमचे केस रफ होत नाहीत, डँड्रफसारखे जे प्रॉब्लेम्स असतात त्यापासूनसुद्धा तुम्ही लांब राहता आणि केमिकल्समुळे केस खराब होतील याची भीतीसुद्धा राहत नाही. मी पर्सनली केस धुण्यासाठी बेसन आठवड्यातून एकदा तरी वापरतेच आणि मला तर याचे खूप छान रिझल्ट मिळालेत. सो तुम्हीसुद्धा क्लेन्झर म्हणून बेसन नक्की वापरा आणि आय एम शुअर तुम्हालासुद्धा याचे खूप छान फायदा होईल. सो येस, ही रेमेडी नेमकी काय आहे जाणून घेऊयात. सो हा क्लेन्झर बनवण्यासाठी मी इथे 3 चमचे बेसन पीठ घेते आहे. तुमचे जर केस खूप जास्त ऑइली असतील, म्हणजे लाईक फॉर एक्झाम्पल तुम्ही आज केस धुतलेत आणि उद्या परवा लगेच तुमच्या केसांमध्ये तुमच्या स्कॅल्पमध्ये ऑइल येत असेल, तर तुम्ही यामध्ये मुलतानी मातीसुद्धा मिक्स करू शकता, याने तुमचं ऑइल प्रोडक्शन भरपूर प्रमाणात कंट्रोल होईल. सो 3 चमचे मी इथे बेसन पीठ घेते आहे. तुम्ही तुमच्या हेअर लेंथनुसार कमी किंवा जास्त करू शकता. सो तुमचे केस खूप जास्त मोठे असतील तर थोडे जास्त घ्या, 4-5 चमचे घ्या. जर छोटे केस असतील तर तुम्ही याची क्वांटिटी कमी करू शकता. आता बेसनानंतर यामध्ये मी 2 चमचे मध टाकते आहे. मध तुमच्या केसांना खूप छान प्रकारे मॉइश्चराइज करेल आणि तुमच्या केसांना कंडिशनिंग होईल. सो तुमचे केस धुतल्यानंतर खूप मॅनेजेबल राहतील, एकदम सॉफ्ट आणि सपल होऊन जातील. सो इथे मी 2 चमचे मध मिक्स करणार आहे आणि त्यानंतर याची पातळ आपल्याला पेस्ट करायची आहे. सो यामध्ये मी पाणी मिक्स करते आहे. सो तुम्ही बघू शकता ह्याच्यात जे बेसन पिठाचे क्लॉट्स होतात ते तुम्ही असे चमच्याने काढू शकता आणि छान पेस्ट करू शकता. पेस्ट एकदम पातळ करायची आहे जेणेकरून ती तुमच्या केसांना व्यवस्थित लागेल. सो तुम्ही अशी छान पातळ पेस्ट बनवू शकता आणि मग ती ॲज अ शॅम्पू किंवा ॲज अ क्लेन्झर तुम्ही यूज करू शकता. आता ते कसं यूज करायचं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच. सो आता ही रेमेडी तयार कशी करायची हे तर आपण जाणून घेतलं आहे. आता हे अप्लाय कसं करायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, ती जे बेसन आहे जे क्लेन्झर आपण बनवलं आहे त्याची पेस्ट तुम्हाला, तुम्ही पातळ मी तुम्हाला सांगितलं होतं पेस्ट बनवा, तर ती पेस्ट थोडीशी घ्यायची आणि तुमच्या स्कॅल्पला लावून घ्यायची. म्हणजे बेसिकली आपण जसा हेअरपॅक एखादा लावतो ना त्याचप्रमाणे लावायचं आहे. फक्त हे जे रेमेडी होती ती अशी तुम्हाला स्कॅल्पला प्रॉपरली लावून घ्यायची आणि तुम्हाला थोडंसं हलक्या हाताने मसाज करायचं आहे. म्हणजे तो जो क्लेन्झर आपण बनवला होता तो तुमच्या संपूर्ण स्कॅल्पला व्यवस्थित लागेल. सो तो क्लेन्झर स्कॅल्पला लावून घेतल्यावरती तुम्हाला 5 मिनटं तसंच थांबायचं आहे आणि 5 मिनटांनी तुम्हाला साध्या पाण्याने तुमचे केस धुवून टाकायचे. मी सांगितल्याप्रमाणे हे रेमेडी तुम्ही आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी करा, तुम्हाला नक्की याचा खूप छान रिझल्ट मिळेल. आणि तो रिझल्ट तुम्हाला मिळाल्यावरती मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर मी अजून कोणत्या विषयांवरती व्हिडिओज बनवावे हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, मी नक्की त्या पर्टिक्युलर टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. त्याचसोबत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका.